गुडाळ गाव कोरोना मुक्तीकडे। मोजे गुडाळ तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर हे गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे। गुडाळ गावातील ग्रामस्थांनी या महामारी योग्य ती काळजी घेऊन आपली व आपल्या गावातील लोकांची तब्येत व्यवस्थितपणे सांभाळून गाव कोरोना मुक्ती केले आहे। या गावाचे माजी सरपंच अभिजित पाटील यांनी गाव 8 दिवस बंदचे आवाहन केले होते। याला ग्रामस्थांनी योग्य तो प्रतिसाद देऊन गाव 8 दिवस बंद ठेवले होते, त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी झाले। गावातील कोरोनाचे पेशंट कोरोना मुक्त होऊन घरी आले आहेत। यापुढे गावातील लोकांनी अशीच योग्य ती काळजी घेऊन आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन माजी सरपंच अभिजित पाटील यांनी केले आहे। सह्याद्री लाईव्ह साठी सरोडेवरून ऋषिकेश चौगले। नमस्कार, मी माजी सरपंच अभिजित पाटील। आज या कोविडच्या संदर्भात गुडा गावामधील अधिकृत आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर आज अखेर 14 एप्रिल पासून आमच्या गावामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 19 आहे। यापैकी 3 रुग्ण मयत झालेले आहेत, 14 रुग्ण कोविड सेंटरहून घरी व्यवस्थित त्या परत आलेले आहेत आणि आता सध्यास्थितीला राधानगरी कोविड सेंटरमध्ये 1 रुग्ण आहे आणि खासगी रुग्णालयामध्ये 1 जण रुग्ण आपण उपचार घेत आहे। एकूण बरे झालेली संख्या ही ग्रामपंचायत कोविड समिती परत आरोग्य विभाग यांच्या संयुक्तपणे आम्ही प्रत्येक घर टू घर सर्वे करून आम्ही गुडाळ गावातील की कोरोनाची स्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।